वेलकम माय डिअर इंजिनिअरिंग स्टुडंट मी प्राध्यापक महेश निकत सर ज्यांची दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रातील बादशाह म्हणजेच एम वन एम टू एम थ्रीचा किंग म्हणून जी ओळख होती ते मी प्राध्यापक महेश निकत सर आत्ताही आपल्यासमोर जो मी इंजिनिअरिंगपासून बरेच वर्ष चार पाच वर्ष लांब राहिलेलो तो पुन्हा इंजिनिअरिंगमध्ये पदार्पण करत आहे आणि याचसाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी की इंजिनिअरिंग क्षेत्रातील जे भीतीदायक वाटणारे विषय एम वन एम टू एम थ्री आहेत याचं व्हिडिओ सिरीज मी या वर्षीपासून चालू करतो आहे म्हणजेच एक एप्रिलपासून आत्ता येणाऱ्या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून मी एम टू या विषयाची इंजिनिअरिंग क्षेत्रातील एम टू या विषयाची व्हिडिओ सिरीज आणि ऑनलाईन डेमो लेक्चर ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू करत आहे ज्याच्यामधून हा तिन्ही विषयामध्ये कोणालाही विचारलं तर तुम्हाला सांगतील की एम टू सगळ्यात हार्ड आहे आणि त्याच्यामध्ये तुमची राहिलेली एंड सेम एक्झाम आहे त्या एंड सेम एक्झामला जवळजवळ जवळ बारा चॅप्टर आहेत रिडक्शन फॉर्म्युला बिटा फंक्शन आहे गॅमा फंक्शन आहे एरर फंक्शन आहे कर प्रेसिंग आहे त्याच्यानंतरचे मेन जे विषय आहेत जे चॅप्टर आहेत शेवटच्या दोन युनिटमधले आहे आहे सिलेंडर आहे स्ट्रेट लाईन आहे त्याच्यामध्ये कोण आहे त्याच्यानंतर डबल इंटिग्रेशन आहे ट्रिपल इंटिग्रेशन आहे नंतर बाकीचे जेवटचं चॅप्टर आहे हे सगळे चाप्टर एवढे अवघड आहेत आणि राहिला वेळ खूप कमी कारण एक एप्रिल पासून जर विचार केला तर पंधरा मे पर्यंत तुमची एक्झाम असेल एक दीड महिना आहे दीड महिन्यामध्ये नऊ ते दहा आणि जर सगळे चॅप्टर सुट्टे सुट्टे केले तर बारा चॅप्टर तुम्हाला शिकायचे आहेत आणि चॅप्टर सगळे अवघड आहेत तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामधला डिफरन्सियल अंडर इंटिग्रियल साईन हा जो चॅप्टर आहे तो घ्या त्याच्यानंतर रिडक्शन फॉर्म्युला घ्या बिटा फंक्शन घ्या कुठलाही चॅप्टर घ्या चॅप्टर एकदम हार्ड आहे कारण सगळ्या चॅप्टरमध्ये जवळजवळ डेरिव्हेटिव्ह इन इंटिग्रेशनच आहे आणि ज्याची आपल्याला तेच जमत नाही ज्याची आपल्याला भीतीच आहे ते डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आणि इथून पुढचे सगळे चॅप्टर तेच आहेत तुम्हाला शेवटचा चॅप्टर जर तुम्ही बघितले तर तिथं तुम्हाला डबल आणि ट्रिपल इंटिग्रेशन आहे बरं हे नुसतं इंटिग्रेशन नाही विथ लिमिट आहे त्याला बरं हे लिमिट पण पुट करायला साधं लिमिट नाही जसं बारावीमध्ये होतं तुम्हाला बारावीमधल्या चॅप्टरमध्ये जे होतं ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रे इंटिग्रेशन त्याच्यामध्ये जे होतं टू टू थ्री लिमिट फोर टू फाईव्ह लिमिट तसं नाही येणार तुम्हाला लिमिट येतं स्पियरमध्ये समजा इकडे झिरो असेल आतमध्ये असतं इथं ए स्क् मायस एक्स स्क्यनस वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आणि हे लिमिट असतं स्पियरचं पुटिंग आहे मग तुम्हाला तिथं स्पीयरचं पुटिंग करावं लागतं म्हणजे आणखीन बघा इथं लिमिट असं असतं समजा इथं झिरो टू एक्स असेल झिरो टू इकडं वाय आणि इकडं झिरो टू आतमध्ये असतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर याचा अर्थ हे सर्कलचं लिमिट हे कळलं पाहिजे आणि हे ट्रिपल इंटिग्रेशन हे डबल हे सोड़ वाई ये ने साथी ये मदे फक्त इंटिग्रेशन हे आपल्याला आहे आणि हे सगळं सोडवण्यासाठी याच्यामध्ये लागणारे आपल्याला फक्त डेरिव्हिटिव्ह इंटिग्रेशन आणि सोबत जॉमेट्रीचा सगळा पार्ट माहित पाहिजे कुठला ट्रेसिंगचा आहे जॉमेट्रीचं आहे सर्कलचं आहे त्याच्या स्पीयरचं पुटिंग करायचंय त्याच्या सर्कलचं पुटिंग करायचं हे सगळं आपल्याला पुटिंग करून हे डबल अँड ट्रिपल इंटिग्रेशन सोडवायचं आहे इट्स नॉट जप आणि हे सोपं नाहीये आणि वेळ खूप कमी आणि एम टू जर एकला एकदा बॅकला राहिला तर तो सहज पुन्हा सुटत नाही कारण पुढच्या सेमिस्टरला पुन्हा एम थ्री येतोच आपल्याकडे ज्याला सोबत एम टू सोबत मेकॅनिक्स आहे तो पुन्हा अवघड विषय म्हणजे हे दोन्ही सगळं करायचं म्हटलं तर एवढं सोपी गोष्ट नाही आणि या सगळ्यातून तुम्हाला जर मुक्ती हवाय असेल तर तुम्ही ऑनलाईन सिरीज जॉईन करा एम चा विषय एकदम सोप्पा करून देण्याची जबाबदारी माझी असेल कारण माझी थोडीशी पार्श्वभूमी दोन मिनिटांमध्ये सांगतो मी इंजिनिअरिंग बी मेकॅनिकल केलेलं आहे मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग फर्स्ट इयर झालं माझं सेकंड इयर झालं त्यावेळेस एम ओन एम टू एम थ्री सगळ्या टॉप मार्कामध्ये मी सोडवलेले आणि त्याच कारणाने माझ्या कॉलेजमध्ये माझ्याबद्दल चर्चा होती गए, सर, की हा ही पोरग मॅथ्समध्ये खूप हुशार आहे मग आमच्या कॉलेजच्या बाहेर माझे जे गुरुवरी आहेत तांबोळी सर हे तिथं डिप्लोमाचे क्लासेस घेत होते मग त्यांनी मला तिथं विचारलं की बाबा तू मी त्यावेळेस कॉलेजला थर्ड इयरलाच होतो की तू बाबा महेश माझ्या इथे इंजिनिअरिंगचे क्लासेस घेणार का कारण तुझ्याबद्दल ऐकलंय की तू खूप छान शिकवतो किंवा छान हुशार आहे भरपूर चांगले मार्क आहेत मॅथ्समध्ये शिकवणार का शिकवायची लहानपणापासून आवड होती डेमो लेक्चर दिलं मुलं खूप खुश झाले त्याच्यानंतर लगेच सेकंड डे मी इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला असताना लगेच मी दुसऱ्या दिवशी इंजिनिअरिंगची बॅचेस चालू केली जे फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये मुलं शिकत होते त्यावेळेस मग इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असं तुफान ग्रीप घेतली जवळजवळ प्रत्येक सेमिस्टरला पाचशे पाचशे विद्यार्थी असायचे विद्यार्थी माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज बारामतीमधले व्ही पी कॉलेज एस बी पाटील इंदापूर कॉलेज सोमेश्वर कॉलेज सोमेश्वर नगर माळेगाव बारामती पुढचं त्याच्यानंतर इकडचं तुमचं के जे कॉलेज घ्या ट्रिनिटी कॉलेज घ्या या सगळ्या कॉलेजची मुलं त्या परिसरामध्ये ऑफलाईन होते त्यावेळेस त्या ऑनलाईन हा प्रकार आता आलाय जस्ट त्याच्या अगोदर सगळं ऑफलाईन होतं त्यामुळे तुम्ही मला युट्यूबला वगैरे जास्त शोधता तर मी भेटणार नाही पण तुम्ही जर आता मला आजमावायचं असेल तर पुढचे पाच दिवस म्हणजे एक एप्रिल पासून पुढचे जे पाच दिवस आहेत त्याच्यामध्ये डेमो लेक्चर तुमचा जो पहिला चॅप्टर आहे तो मी शिकून देईल त्याच्यामध्येच तुम्हाला लक्षात येईल की बाबा कसं शिकवतोय कारण हे म्हणजे इंजिनिअरिंगचे जे एम टू एम थ्री म्हणजे आपला जीव आहे त्याच्यामध्ये मी खूप प्रगती केली खूप वर्ष त्याच्यामध्ये खूप टॉपचा रिझल्ट दिला जे मुलं फक्त सर आम्हाला शंभर पैकी कसे तरी करून चाळीस मार्क द्या आमचा विषय सुटला आम्हाला का काय घेऊन नाही त्याला इंजिनिअरिंगवायला म्हणतात आणि ते जे चाळीस मार्क घ्यायला आलेले विद्यार्थी त्यांना शंभर मार्क दिलेले ज्यावेळेस मी क्लासेस घेत होतो इंजिनिअरिंग मध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये त्यावेळेस तुमच्यासारखं इनसेम एनसेम नव्हती इनसेम सुरुवातीला आम्हाला आली ती आली थर्ड इयरला फर्स्ट इयर सेकंड इयरला काय होतं पंचवीस मार्काची पहिली सी क्यू टेस्ट व्हायची नंतर पुन्हा दोन युनिटवरती पंचवीस मार्काची सी क्यू टेस्ट व्हायची आणि मग सर्वच युनिटवरती पन्नास मार्काची फायनल एक्झाम व्हायची एंड सेम मग हे पंचवीस पंचवीस आणि हे पन्नास असे मिळून जर चाळीस मार्क झाले तरी तो मी पास होत होता मग त्याच्यानंतर पुन्हा हिथं सेपरेट पासिंग केलं हिथ सेपरेट पासिंग केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तीस सत्तर पॅटर्न आणला पण या काळामध्ये आम ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आमच्या मुलांना काही घालतं हिथ वीस इथं वीसच्या वर मार्क आणि इकडे पन्नास पैकी जे मुलं फक्त पासिंग व्हायचंय कारण पन्नास पैकी पुन्हा पासिंग क्रायटेरिया होता जे मुलांना पासिंग व्हायचंय काटावरती त्या मुलांना तिथं पन्नास आउट ऑफ पन्नास मार्क दिलेले आपण हे सगळं केलेलं आहे हे म्हणजे तोंड पाठ सगळं तुम्हाला पहिले डेमो मध्येच लक्षात येईल फक्त माझं कसं आहे जे ते भा आता आमच्याकडे बारावीला भरपूर विद्यार्थी शिकतात ते पुढे जातात त्यांना पण काही ह्या गोष्टींची अडचण येते त्यांची अपेक्षा आहे की मी शिकवावं जे माझे जुने विद्यार्थी होते त्यांचे लहान बहीण भाऊ आता इंजिनिअरिंगला जायला लागले त्यांचा खूप आग्रह झाला की काही करा पण इंजिनिअरिंग क्षेत्रामधलं ते चालू करा कारण मुलांची खूप अडचण व्हायला लागली आणि हे ऑनलाईनला तुम्ही बघताल युट्यूबला ते हिंदीतून शिकवणारे किंवा स्क्रीनवर शिकवणारे वगैरे वगैरे भरपूर भेटतात पण खरंच त्यांचं आपल्याला कितपत समजतं त्यांचं किती प्रमाणात आपल्याला लक्षात येतं हे आपल्याला तुम्ही बघा आणि हे एकदम तुमच्या चालू रोजच्या भाषेमध्ये शिकवणारा माणूस एकदम सोप्या पद्धतीने मला माहिती आहे तुम्हाला कसं पाहिजे त्याच पद्धतीने देण्याचा प्रयत्न करून तुम्हाला ते एकदम सोप्प करून देणार रेकॉर्डेड व्हिडिओ असतील जेणेकरून तुम्हाला काय होईल ते कधीही व्यक्चर बघता येतील कारण आता तुमचं सबमिशन असणार ओरल असणार प्रॅक्टिकल असणार ह्या सगळ्या गोंधळात तुम्हाला रोज अटेंड करता येणार नाही लाईव्ह लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर जर नाही झालं तर पुढं तुमचं त्या दिवशी जे ऑफ बुड आलं तर पुढं लक्षात येणार नाही त्याच्यासाठी मी काय केलं व्हिडिओ लेक्चर सिरीज आणली व्हिडिओ लेक्चर सिरीजसाठी आपलं एक स्टँडर्ड ॲप एक एप्रिलला आपल्याला मिळतंय त्या ऍप वरती आपण ते व्हिडिओ लेक्चर सगळे टाकले जातील तुम्ही ती बॅच जॉईन केली की तुम्हाला ऑटोमॅटिक ते सगळे व्हिडिओ लेक्चर सिक्वेन्स नसतील आणि व्यवस्थित लेक्चर चॅप्टर बघितले की तुमचे सगळे होतील त्याच्यामध्ये पण बघा ज्या ज्यावेळेस आठवड्यातून एखाद्या दिवशी आपण ऑनलाईन लेक्चर लाईव्ह लेक्चर घेऊया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल त्यातून पण आणखीन एक पर्याय जर तुम्ही सगळे तिथले चार पाच कॉलेजचे जवळ एका जाग्यावरती एखाद्या दिवशी आला पेपरच्या काळामध्ये पी मध्ये एक दोन दिवस तर मी तिथे येऊन ऑफलाईन मध्ये सगळी रिव्हिजन घेऊन देईल एकदम सोपं आहे काही अवघड नाहीये फक्त तुम्हाला शिकवणारा सोप्या मेथडवाला माणूस पाहिजे आणि एम टू हे तुम्ही जर सिलेबस पुढचे बघितले चैप्टर बघितले डोळे फिरतील आणि या सगळ्यासाठी जास्त काही सांगत नाही कारण सगळं स्वतःच कौतुक करत बसायचं आणि ते वगैरे तुम्हाला आधी सांगत बसण्यापेक्षा डायरेक्ट लेक्चर बघा भागा, कसं वाटतंय बघा आणि त्याच्यानंतर मी काय खरंच बाबा जे एमोन एम टू एम थ्रीचा किंग म्हणत होते ते खरंच आहे का हे तुम्ही माझ्या लेक्चर मधून बघा मी अगोदर जास्त सांगत बसण्यात काही अर्थ नाही वाटत मला त्यामुळं क्वालिटी बघा लेक्चर्स बघा आणि नंतर ठरवा एक एप्रिल पासून आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करतोय त्याच्यातले सुरुवातीला मी म्हणतो एक चॅप्टर अर्धा चॅप्टर जे काय असेल ते मी तुम्हाला डेमो म्हणून देईल त्याच्यानंतर आपली बॅच जॉईन करावी लागेल आणि ती बॅच जॉईन करताना तुम्हाला काय असेल ती फी पेड करावी लागेल फी एकदम नगण्य असेल आपण सहज वेळेला जातो तेवढा खर्च होतो तेवढ्या प्रमाणातच फी असेल जास्त फी नसेल फी किती हे मी तुम्हाला पहिले डेमो लेक्चर झाल्यावरती सांगेन मग त्या शेवटच्या एक लेक्चर पुन्हा असंच व्हिडिओ बनवाल त्याच्यामध्ये किंवा त्या ग्रुपवरती तिथं टाकलच तुम्हाला की किती आपली फी असेल मग त्याच्यावरून तुम्हाला सगळं व्यवस्थित लेक्चर्स येतील व्यवस्थित समजून घ्या जे कोणाला अडचण येईल त्यांनी कधीही फोन करून ते तुमचे डाऊट सोडून घ्यायचे तुम्हाला दोन मिनिटामध्ये डाऊट सांगणार जरी तुम्ही म्हटला सर हे चार एक्झाम्पल लेक्चर लेक्चरमध्ये होते पण मला हे तीन नंबरचं एक्झाम्पल समजलंच नाही तुम्ही सांगताल का मी ते तीन नंबरचं सेपरेट व्हिडिओ बनवा लेक्चरचा आणि तुम्हाला वैयक्तिक पाठवून दे म्हणजे तुम्हाला जे डाऊट असेल ते सगळं सोडून देईल फक्त तुमचं माझं एकच टार्गेट आहे मला काय ह्याच्यात वेळ बी नाही मला हे करण्याचं पण जास्त असं आहे की बाबा मी आहे वगैरे असा प्रकार नाही माझे पाचवी ते बारावी पर्यंतची जी अकॅडमी त्याच्यामध्ये मला मॅथ शिकवावं लागतंय आणि हे सगळं मॅथ शिकून पुन्हा हे इंजिनिअरिंगचं लेक्चर बनवायचं एवढं सोपं नाहीये पण तरीही या सगळ्यांच्या आग्रहाकातर आणि मी ज्याच्यापासून माझ्या सुरुवात केलेली ते जे माझे चार वर्ष आहेत त्याची आठवण म्हणून पुन्हा मी इंजिनिअरिंग चालू करतोय आता पण तुम्ही जर तुमच्या ओळखीचं कोणी पण माळेगावमध्ये असेल कोणीही सांगतो माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला तुमचं जर कोण असेल बारामती मधल्या तर तिथं बाहेर एक शॉप आहे पूजा स्टोअर म्हणून तिथं जाऊन कोणाला पण विचारायचं तिथं जायचं त्या दुकानामध्ये सांगायचं की निकत सरांचे किंवा महेश सरांचे तिथं नोट्स आहेत का तुम्हाला यमोहनच्या नोट्स भेटतील त्यावेळेच्या सांगतोय मी आज पण कारण चॅप्टर सेम आहेत फक्त सिक्वेन्स बदललेला आहे आज पण तुम्हाला दिम वनच्या एम टूच्या एम थ्रीच्या मेकॅनिक्सच्या सॉमच्या आणि बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या आहे अशा माझ्या नोट्स भेटतील मी आहे दोन हजार एकोणीसला आज दोन हजार चोवीस आहे आणखीन तिथं नोट्स सेव्ह आहेत आणखीन ते मुलं तिथून घेऊन जात आहेत आणखीन फोन करतायत सर तुमच्या नोट्स घेतल्यात पण त्यातलं हे समजलं नाही सांगता का म्हणून कारण त्याच्यावरती नंबर आहे माझा इथपर्यंत मी जगलो इंजिनिअरिंग आणि त्याच्यामुळे सांगतो इंजिनिअरिंग थर्ड इयरला मी होतो तेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयरला शिकवत होतो लास्ट इयरला एकही दिवस कॉलेज केलं नाही कारण हे बॅचेसच माझ्या दिवसभर असायचे मी थर्ड इयरला असतानाच सांगतोय मित्रांनो म्हणजे सोबत क्लास घ्यायचो टायमिंग झालं की सोबत कॉलेजला जायचो सुटलं की सगळे मुलांना घेऊन यायचं पुन्हा ट्युशन चालू राहायचे पाचशे पाचशे मुलं एका सेमिस्टरला होते हे सगळं माळेगाव बारामतीतल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे जुने तुमचे तिथं ती विद्यार्थी असतील आत्ता शिकणारे असतील तर तुम्ही त्यांना विचारा माहिती घ्या आणि मग तुम्ही जॉईन करायचं का नाही करायचं हे ठरवा फक्त एक शंभर टक्के शब्द देतो की जे मी नोटबुकमध्ये देईल किंवा जे माझ्या लेक्चर्स मध्ये असतील तुमचे एम एक्झाम्पल त्या एक्झाम्पलच्या बाहेरचा आकडाही न बदलता तुमच्या पेपरमध्ये एक्झाम्पल असणार ह्या ज्या मी वी व्हिडिओ लेक्चरमध्ये जेवढे क्वेश्चन घेईल भले तुमच्या चॅप्टरमध्ये तीस चाळीस पन्नास एक्झाम्पल असतील पण त्यातले मी मोजून पाच दहा एक्झाम्पल घेणार पण शब्द आहे त्या एक्झाम्पलच्या बाहेरचं एकही एक्झाम्पल येणार नाही आहे असं एम टू च्या पेपरमध्ये असणार एम वन आणि एम थ्री हे पुढच्या सेमिस्टरला चालू करण कारण मला पण सगळा लोड होणार नाही पहिल्यांदा एम टू नंतर एम थ्री पुन्हा एम वन असं पुढच्या सेमिस्टरपासून चालू आहे पण याच वेळेस फक्त एम टू असल तुम्ही बघा जे नोटबुकमध्ये ते पेपरमध्ये आकड्या सहित ही बदलणार नाही अख्खा पेपर लिहून येणार तुम्ही ह्याची गॅरंटी देतो फक्त वेळ कमी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ मलाही आणि तुम्हालाही द्यावं लागेल कारण एन सी एमच्या पेपरला तुम्हाला दीड महिन्या आणि त्या दीड महिन्यामध्ये आपल्याला हे दहा बारा चॅप्टर सगळे शिकवायचे मी जे सांगेल तेवढंच महत्वाचं करायचं त्याच्या बाहेरचं पेपरला येणार नाही ना, व्यवस्थित सोडवायचं आजही सांगतो त्यावेळेचं जे एक्झाम्पल आहे तेच असेल त्यावेळेचे जे चॅप्टर आहे तेच आहे असेल त्यावेळेस जे पेपरला येतं तेच आता फॉर्मॅट येतं तुम्हाला फॉर्मॅट सही सगळं देणार व्यवस्थित समजून घ्यायचं व्यवस्थित करायचं काय अडचण आली तर विचारा हे व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत इंजिनिअरिंगच्या पोहोचवा कारण कोणीही याच्यापासून वंचित राहायला नको फी खूप कमी असणार आहे हे पण मी आणखीन सांगतोय कारण फी साठी करत नाही स्वतःच्या आनंदासाठी करतोय कारण ते काळ मी जो सुरुवात माझी झाली ती त्याच्यापासून झालेली आणि तो मला पुन्हा जागायचा आहे म्हणून मी पुन्हा या क्षेत्रात येतोय फक्त चालू ॲप आप आहे आपण स्टँडर्ड ॲप आप घेतलेलं आहे जसं फिजिक्सवाला वगैरे ॲप आहे त्या पद्धतीचं आपलं ॲप असणार आहे आणि त्या ॲपनुसार तुम्हाला हे सगळं शिकवायचं आहे तो खर्च फक्त निघावा एवढ्याच अपेक्षेने हे चालू करतोय आणि पुन्हा विद्यार्थ्यांशी कायम कनेक्टिव्हिटी राहावी म्हणून हे आपण सुरुवात करतोय यासाठी पुढचं जे चालू आहे आपलं डेमो लेक्चर ते एक एप्रिल पासून असेल तुम्हाला सुरुवातीला काही लेक्चर्स दिले जातील फ्री आणि त्याच्यानुसार नंतरचे बाकीचे लेक्चर्स असतील सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा जाहिरात करा सगळ्या विद्यार्थ्यांना कळवा आणि जॉईन करायला सांगा डेमो लेक्चर जॉईन करा नंतर करायचं नाही करायचं हे त्या ते विद्यार्थी ठरवतील या ठिकाणी मी थांबतो आपल्या सर्वांची रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का हे बघा खाली कमेंट करा धन्यवाद